लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवे मुंबई च्या दृष्टिकोनातून गेले 1990 पासून किंवा त्याही पूर्वीपासून जो एक महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित होता, गरजेपोटी बांधलेल्या घरांचं रेग्युलाइज करायचं, ते नियमित करायची, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी गेले अनेक वर्ष प्रलंबित होता हे सर्व नव्या मुंबईकरांना माहीत आहे। आणि अशा या महत्त्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास विभागाने जो काही ऐतिहासिक निर्णय घेतलेला या पत्रकार परिषदेमध्ये, सर्व गावांचा पुनर्विकास देखील झाला पाहिजे आणि हे सगळं करायचं असेल तर ते रेग्युलाइज करायला पाहिजे, म्हणजे नियमित करायला पाहिजे ही बांधकामं, तरच त्या सगळ्या गोष्टी पुढच्या होतात। त्यामुळे 1990 किंबहुना त्याही पूर्वीपासून हे सगळी प्रकरणं प्रलंबित होती। आज पूर्वी आपण जर पाहिलं तर 1970 साली शासनाने मुंबई शहराची जी काही क्षमता वाढ करण्यासाठी नवे मुंबई शहराचं शहराची निर्मिती करण्याचा जे काही निर्णय घेतला आणि तेव्हा मग शेतकऱ्यांच्या जमिनी देखील शिडकोने अधिग्रहित केल्या आणि तेव्हापासून जेवढं काही या भूमिपुत्रांकडे लक्ष प्राधान्याने द्यायला पाहिजे होतं ते कमी जास्ती प्रमाणामध्ये, थोडं म्हणजे मी असं काही म्हणणार नाही, कुणावर टीका करणार नाही, परंतु ज्या पद्धतीने त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं ते त्याच्यात कुठेतरी त्रुटी राहत गेल्या। परंतु आज जर आपण पाहिलं तर कुटुंब आपली जी काही पद्धती आहे यामध्ये मग आपलं कुटुंब वाढत गेलं आणि त्याप्रमाणे मग मुलं, मग त्यांची मुलं, भावंड, त्यांचा परिवार, हे सगळं जे काही विस्तारीकरण जो आहे त्याप्रमाणे मग भूमिपुत्रांनी देखील आहेत त्याच घरांवर थोडंसं बांधकाम वाढवण्याचं देखील काम केलं, ती गरज होती म्हणून आपण गरजेपोटी म्हणतो। आणि मग अशा परिस्थितीमध्ये या संपूर्ण विषयाकडे गेले अनेक वर्षापासून यामध्ये अनेक आंदोलनं देखील झाली, मागणी झाली, त्या त्यावेळचे शासनकर्ते होते त्यांच्याकडे देखील हे सगळे विषय गेले आणि स्थानिक जे काही प्रकल्पग्रस्त आपले आहेत त्यांना देखील आपण न्याय देण्याची आवश्यकता होती। त्याचबरोबर आपण ठाण्यामध्ये क्लस्टरचा देखील निर्णय घेतला, परंतु तो क्लस्टरचा निर्णय काही ठिकाणी योग्य असू शकतो परंतु सगळीकडेच योग्य असेल असं नाही। आणि मग त्यावेळेस देखील चर्चा झाली की नव्या मुंबईमध्ये जी भूमिपुत्रांनी गावठाणामध्ये बांधलेली जी काही बांधकामं आहेत त्याला क्लस्टर योजना लागू करू नये, बरोबर। आणि शेवटी सरकार निर्णय घेत असतं ते लोकांच्या हितासाठी घेत असतं, क्लस्टर निर्णय हा घेतला तो पण एक ऐतिहासिक निर्णय घेतला। तुम्हाला मी ती पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो की ठाण्यामध्ये धोकादायक, अति धोकादायक इमारती मोठ्या प्रमाणावर होत्या, 4, 5, 6 मजली, आणि मग दर पावसाळ्यामध्ये इमारती पडायच्या, माणसं मरायची, पुन्हा दुसऱ्या पावसाळ्यामध्ये लोक प्रार्थना करायची इमारत पडू नये, आणि अशा परिस्थिती देखील 10-15 वर्ष त्यापेक्षा जास्ती वर्ष संघर्ष झाला आणि ती देखील अनधिकृत इमारती सगळ्या होत्या, ते पण एक प्रकारचं गरजेपोटीच बांधलेली घरं म्हणायला लागेल, कारण चाळी होत्या, कामगार होते, पहिले कंपन्या होत्या, मिल होत्या आणि त्यावेळेस वागळे शेड आशिया खंडातला सगळ्यात मोठा इंडस्ट्री बेल्ट होता आणि मग चाळी बांधल्या, मग चाळीनंतर मग त्याच्यावर 2 मजले झाले, 3 मजले झाले, 4 मजले असं झालं होत गेलं आणि मग त्यासाठी तो निर्णय घेण्याची आवश्यकता होती आपल्याला मी सांगू इच्छितो।
की क्लस्टर मध्ये आपण गेल्यानंतर आज ठाणे महापालिका आणि सिडको, कारण डेव्हलपर जे प्रायव्हेट मोठमोठे आहेत त्यांना माहितच नाही काय करायचं तिकडे, किती कसं होणार काय होणार, त्याच्यामध्ये कोणी हात घालायला तयार नाही. मग आम्ही सिडको आणि महापालिकेला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं आणि दोन्ही शासकीय संस्था असल्यामुळे आणि चांगलं काम होईल या दृष्टीने आम्ही ठाण्यामध्ये त्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि राज्यातलाच नाही, मुंबई ठाण्यातला नाही तर देशातला एक ग्रीनफील्ड प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपण सुरू करतोय आणि त्याचं देखील लवकरच त्याचं आम्ही ट्रान्झिटच्या बिल्डिंगचं तर बांधकाम देखील सुरू केलेलं आहे. परंतु तिथली परिस्थिती वेगळी आहे, तिथे 4-5-6 मजली इमारती आहे पण गरजेपोटी बांधलेली घरं जी कुटुंबापुरती बांधलीत आपण, त्यामुळे तुमच्या सगळ्यांची मागणी होती. आपण याच्यावर अनेक बैठका घेतल्या आणि खासदार नाटासाहेब विजय वगैरे सगळे लोक, आपल्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी सगळे लोक वारंवार, किंबहुना भूमिपुत्रातले आपले सगळी मंडळी जी आहेत, सगळे आपले ॲडव्होकेट पाटील असतील, त्यांचे सहकारी असतील, हे सगळ्यांनी मी त्यांना त्यांच्याबरोबर शेवटी निर्णय घेत असताना आपला निर्णय कागदावर राहू नये हे माझं मत असतं. आणि तुम्हाला माहीत आहे नगरविकास विभागाच्या माध्यमातून आम्ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतले. युनिफाईड DCPR सारखा एक जो निर्णय घेतला राज्यामध्ये, सर्व शहरांना एक नियम, FSI ची चोरीमारी बंद, शेतकऱ्यांना 0.20 एक FSI दिला, म्हणजे शेतकऱ्यांच्या शेत जमिनीमध्ये तुम्ही हॉटेल रिसॉर्ट मॉटेल करू शकता, व्यवसाय करू शकता, रोजगार देऊ शकता. एका एका इमारतीमध्ये आम्ही एक एक मजला फ्री ऑफ FSI दिला, जेणेकरून त्या संकुलातल्या त्या सोसायटीतल्या लोकांना त्यांचे जे काही सार्वजनिक कार्यक्रम तिथे करता येतील. शेवटी बिल्डर काय एक मजला सोडणार नाही. मग सरकारने निर्णय घेतला की त्या ठिकाणी देखील आपल्याला जर कोविडमध्ये आपण बघितलं की आपल्याला जिथे जागा मिळेल तिथे आपण प्रयत्न केले कोविड येऊ नये, परंतु त्यांचे सोसायटीतले कार्यक्रम, एकत्र जमण्याचे कार्यक्रम, वर्षातून एकत्र कार्यक्रम, तो पूर्ण FSI आम्ही फ्री केला. त्याचबरोबर 1,500 फुटापर्यंत स्वतःचं घर बांधायचं असेल त्याला कुठल्याही परवानगीची गरज ठेवलीच नाही आम्ही, नाही तर 1,500 फुटापर्यंत जा रोज जातोय चक्रा मारतोय आणि त्याला काय परमिशन मिळत नाही, मग तो अनधिकृत बांधून मोकळा होतो, तो आम्ही बिलकुल काढून टाकला. त्यांनी त्याचं घराचं प्लॅन सबमिट करायचं, त्याचे काय चार्जेस भरायचे तीच त्याची परवानगी. 3,000 स्क्वेअर फिटापर्यंत घर ज्याला राहत बांधायचं असेल त्याला 10 दिवसामध्ये परवानगी देणं बंधनकारक केलंय, नाही तर डीम परमिशन म्हणून त्याला संबोधण्यात येईल. असे अनेक खूप निर्णय घेतलेत आम्ही चांगले आणि त्याच्यामध्ये डेव्हलपरना पण आम्ही सांगितलं. तुम्ही आता हे सगळं तुमचं, मी काय डेव्हलपर नाही, मला माहीत नाही सगळं, पण ते हे युनिफाईड DCPR करता करता खूप अभ्यास केला मी. त्याच्यामध्ये कबड, बाल्कनी, स्टेअरकेस, काय काय आहे ना ओपन स्पेस, हे इंच इंच लढवायचे बिल्डर लोक आणि मग ते शेवटी घर विकत घेणाऱ्या माणसाला तो भुर्दंड पडायचा. पण आम्ही त्यांना P-लाईनचा FSI देऊन टाकला आणि खेळा बोललो बिंदा त्याच्यामध्ये, पण परवडणारी घरं मोठ्या प्रमाणावर तयार करा आणि लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका होती. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला मी सांगतो युनिफाईड DCPR हा राज्यातला सगळ्यात मोठा निर्णय आहे आणि इतर राज्य देखील आपल्याकडे माहिती घेत आहे की काय युनिफाईड DCPR आहे. प्रीमियम आपण प्रीमियममध्ये देखील आपण सवलत दिली, त्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर कोविड असताना देखील घरं खरेदी विक्री झाली आणि मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन झाले, लोकांना परवडणारी घरं मिळू लागली आणि त्याच्यामध्ये प्रीमियमचं 50% स्टॅम्प ड्युटी आपण कमी सवलत दिली. आणि डेव्हलपरला मुख्यमंत्र्यांनी आम्ही बैठक घेतली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते आणि सांगितलं आम्ही की डेव्हलपरना तुम्ही स्टॅम्प ड्युटी लोकांची तुम्ही भरायची, तरच आम्ही तुम्हाला ही सवलत देऊ. आणि स्टॅम्प ड्युटी देखील त्या लोकांची त्यांनी भरली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घर खरेदी विक्री झाली. कोविड असताना देखील खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी घरं विकत घेतली. हे सरकारचं एकच म्हणणं होतं की डेव्हलपरला मदत करायची नाही, पण तो एंड युजर जो आहे आपला ग्राहक, त्याला परवडणारी घरं मिळाली पाहिजे स्वस्त दरामध्ये. आणि त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आम्ही युनिफाईड DCPR केला. तुम्हाला मी सांगतो आमचे जे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आले शशिकांतजी, त्या सगळ्यांना मी सांगितलं की हे MCHI, क्रेडाई, नरेडको या सगळ्यांची भेटा बोला, कोण काय बोलेल त्याचा विचार करू नका,
शेवटी आपलं इंटेन्शन क्लिअर आहे ना, लोकांना मदत करायची, त्यामुळे कोणी काय बोलायचं ते बोलू द्या. परंतु निर्णय घेतल्यानंतर त्याचा फायदा जो आहे थेट सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे, आणि म्हणून तो युनिफाईड डिसिप्लिन पॉप्युलर झाला आणि त्याचा फायदा संपूर्ण सगळ्या शहरांना होऊ लागला. प्रीमियमचं देखील छोटं उदाहरण सांगतो, मुंबई महापालिकेला 4,200 कोटी मिळणार होते, हे आपण प्रीमियम डिसिजन घेतलं त्यामुळे 11,000 कोटी रुपये मिळाले, शासनाला देखील मिळाले, आणि नवी मुंबई, ठाणे, इतर सगळ्या पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक राज्यातल्या महापालिकांना देखील त्याच्यामध्ये उत्पन्न मिळालं आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाला. अशा प्रकारचे आपण अनेक निर्णय या नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपण केलं. रिडेव्हलपमेंटचा पण आपण निर्णय घेतला, त्यांना देखील मला किती पाच पेक्षा जास्तीचा FSI दिला. अरे बोलो काय मारामारी करायची FSI देताना, द्या तर सरळ असते द्या. आणि त्याचा फायदा शेवटी बघा, डिमांड आणि सप्लाय, जेव्हा डिमांड वाढते सप्लाय कमी होतो तेव्हा महाग होतात घरं, पण जेव्हा सप्लाय वाढतो त्यावेळेस घरांच्या किमती कमी होतात. म्हणून आम्ही FSI वाढवून दिला, 5 पर्यंत FSI दिला रिडेव्हलपमेंट. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आज जो आज आपण 500 फुटाचं घेतलं इमारतीच्या मुंबईमध्ये देखील 500 फुटापर्यंतच्या घरांना याच्यावर येणार होतो मी नंतर. आपण करमाफी दिली, तसाच निर्णय नव्या मुंबईचा प्रस्ताव पाठवले का, नव्या मुंबईला देखील आम्ही तो निर्णय लागू करतो, ठाण्याला देखील लागू करतो. आणि ज्या ज्या महापालिकांची तयारी आहे त्यांना आपण तो निर्णय लागू करणार आहे. आज आपण हा जो काही गरजेपोटी जी बांधकामं झालेली आहे त्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, आणि सगळी मंडळी जी व्यासपीठावर आहे त्यांची सगळ्यांची मेहनत आहे, सगळे प्रयत्न आहे, समोर आमचे उभे आहेत सगळे शिलेदार, सगळी मंडळी यांचे सगळे प्रयत्न आहेत. शेवटी सरकार लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपलं महाविकास आघाडी सरकार आहे, आणि आपण कोविडचा सामना करत असलो तरी सुद्धा कुठेही डेव्हलपमेंटला आपण कुठे कात्री लावली नाही, आणि मुख्यमंत्र्यांच्या महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपले उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, इतर आपले मंत्रिमंडळ आहे, हे नगरविकास विभागाचे जेव्हा जेव्हा विषय येतात तेव्हा तेव्हा आपण मोठ्या तातडीने आपण त्याच्यावर निर्णय घेतो. आणि म्हणून आज जो गरजेपोटी बांधलेल्या घरांचा जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे, त्याचा शासन निर्णय या ठिकाणी निघालेला आहे. आणि ही बांधकामं जी आहेत ही 2.5 गावठाणातली लोक ज्या इमारती आहेत बांधकाम आहेत ते तर रेग्युलाइज होतील, परंतु गावठाण सीमेपासून 250 मीटर पर्यंत गरजेपोटी बांधकाम केलेले जे वास्तविक निवासी बांधकाम आहेत त्यांना आपण नियमित करतोय. हा ऐतिहासिक मोठा निर्णय आहे, आणि 38 वर्ष ज्याची प्रलंबित हा विषय होता तो आता मार्गी यामधून लागतोय. त्याच्यात जे आपण रेट जे आहे ते पण आजचे रेट आपण धरलेले नाही, RP चे रिजनल प्लॅनचे, बरोबर ना, ते जुने, म्हणजे तुमची सूचना सगळ्यांची होती, म्हणजे करताना तुम्ही चारी बाजूनी मागून घेतलेलं आहे, काय ठेवलं नाही तिकडे आमच्याकडे बाकी. तर त्यामध्ये देखील 0 ते 200 स्क्वेअर मीटर पर्यंतच्या ज्या RP चे दर आहे त्या RP च्या दराच्या पण 30% फक्त त्या काळातल्या ते 30%, आणि 201 ते 500 स्क्वेअर मीटर पर्यंतचे 60% जे आपलं मोठी घरं आहेत ती 500 स्क्वेअर मीटर 500 स्क्वेअर फीट नाही. त्यामुळे ह्या जो काही निर्णय झालेला आहे याच्यामुळे मला वाटतं 1,000 लोकांना याचा फायदा होईल. आणि आज आपण क्लस्टरचा विषय मगाशी मी काढला, त्याच्यामध्ये गावठाणातली जी बांधकामं आहेत भूमिपुत्र आहेत त्यांना ऐच्छिक ठेवलेलं आहे, आपण त्यांना स्वतःचा विकास करायचा ते स्वतः बांधतील, त्याच्यामध्ये कुठलंही काही बंधन नाही. पण त्यांना वाटलं बाबा इथे आम्हाला क्लस्टरमध्ये जायचं आहे ते पण त्यांना आपण मुभा ठेवलेली आहे, कारण शेवटी काही योजना होता त्या आता आपल्याला वाटत असतील की बाबा ही अडचणीची आहे, पण जेव्हा प्रत्यक्षात आपण बांधतो तेव्हा त्यांना काही लोकांना वाटेल बाबा आपल्याला हे नाही तर हे, म्हणजे भूमिपुत्रांना दोन्ही मार्ग ठेवलेले आहेत, आपण कुठे त्याच्यावर बंधन आपण ठेवलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं हा अनियमित असलेले जी घरं आहेत इल्लीगल, आणि त्याच्यामध्ये
पूर्वीची जी डेट होती 31/12/15 ती आपण डेट कट ऑफ डेट काढून टाकलेली आहे. आता जो शासन निर्णय आपला निघालाय तोपर्यंत जेवढी बांधकामं झालेली आहेत त्या सगळ्यांना हा निर्णय लागू. त्यामुळे एक आता मला वाटतं भूमिपुत्रांचं काही तक्रार आणि कारण तुम्हाला जे काही केलेलं आहे मी मगाशीच म्हणालो की तुम्हाला दिलंय त्याच्यामध्ये कुठेही मी गगराणी साहेबांना पण सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं हे सगळे भूमिपुत्र आहेत आपले. ह्या सगळ्या म्हणजे ह्याने शहर वसवलेली आहे याने आपल्या जमिनी दिलेल्या आहेत पण देताना कुठे काचकूच करू नका बिंदास देऊन टाका आता म्हणजे त्याच्यामध्ये काय हात आकडता घ्यायचा नाही. त्या सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये काही गोष्टी म्हणजे शेवटी निर्णय नियम आपण करत असतो ते शेवटी लोकांच्या हितासाठी असले पाहिजे असं माझं मत आहे आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक निर्णय आपला घेतलेला आहे आणि याचा फायदा हजारो लाखो लोकांना भूमिपुत्रांना होईल आणि त्यांचे जे काही भविष्य आहे प्रत्येकाला आपलं घर जे आहे हे हक्काचं घर चांगलं घर आणि नियमित घर म्हणजे इलिगल नाही लिगल असं घर घर हे आपलं स्वप्न असतं प्रत्येकाचं. त्यामुळे आपल्याला या पुनर्विकासामध्ये फार मोठा जो काही अडथळा होता तो आपण दूर केलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खूप फायदा होईल लोकांना. जो प्रलंबित विषय होता तो मार्गी लागतोय. 500 फुटाच्या घरापर्यंत मगाशी मी म्हणालो तोही आपण निर्णय घेतोय. त्याचबरोबर ज्या नव्या मुंबईमध्ये झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांना देखील मी मागच्या एका कुठल्या सभेमध्ये सांगितलं तुर्भेच्या की त्याला SRA लागू म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास मग ते पुढे कसं करायचं त्याचं आपण मॉडेल तयार करू शकतो. परंतु त्यांचं देखील हक्काचं घर झालं पाहिजे यासाठी देखील त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी देखील शासन निर्णय घेईल आणि यामध्ये हा निर्णय म्हणजे खरं म्हणजे मला वाटतं भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील यांची देखील याच्यासाठी प्रयत्न होता त्यांचा आणि त्यांनी त्याच्यासाठी संघर्ष केला लढा दिला आणि हा निर्णय आपण घेतला आहे आणि मला वाटतं त्यांनाही या निर्णयाचं समाधान झालं असेल आणि त्यांनाहीच खरी श्रद्धांजली देखील ठरेल अशा प्रकारचं देखील मी या ठिकाणी. शेवटी भूमिपुत्र जे आहेत भूमिपुत्रांसाठी जी संघर्ष करणारी माणसं आहेत ती आपली आहेत आणि त्यामुळे आपण तो निर्णय घेतोय. याचप्रमाणे पनवेल आणि उरण यासाठी देखील हा निर्णय आम्ही लागू करू आणि तिकडचे देखील जे काही गरजेपोटी 12.5% जी प्रकल्प बाधित लोक आहेत त्यांचा देखील पुनर्विकास कुठेही अडचण येणार नाही यासाठी नगरविकास विभाग पूर्णपणे यामध्ये ज्या अडथळे अडचणी शेवटी काही तिकडे थोडा फरक असेल परंतु पुनर्विकासाला कुठेही बाधा येणार नाही याचा विचार नक्की शासन करेल. बबनदादा आणि मनोहर भोईर आलेले आहेत आणि घरात आणि तिकडे आपण एक पत्रकार परिषद घेऊ तिथे सगळ्या महाविकास आघाडीतले लोक बोलू आणि तो देखील निर्णय आपण लागू करू. तिकडे अडचण काही नाही एवढंच मी या प्रसंगी 95 गावालाच निर्णय लागला सर्व उरण पण त्याच्यामध्ये आलो थोडं काय अडचणी आहेत त्या आपल्याला म्हणजे आता आपण या निर्णयात ते सगळं आहे पण आणखी त्यांचे काहीतरी विषय असतील मागे तिथेच घेतोय आपण ती पत्र तर त्यांना देखील हा पूर्ण निर्णय लागू होईल. धोकादायक इमारतींचा देखील विषय आपण पुनर्विकासाचा घेतलेला आहे जेणेकरून धोकादायक इमारतीमध्ये कुणाचाही दुर्दैवाने दुर्घटना घडू नये यासाठी शेवटी आपल्याला शासन म्हणून नव्या मुंबईमध्ये आम्ही फक्त निवडणुका आल्या की असा निर्णय घेत नाही याच्यासाठी आपण खूप आधीपासून सगळा प्रयत्न झाला निवडणुका येतील जातील परंतु शेवटी हे जे काही भूमिपुत्र आणि नव्या मुंबईमध्ये राहणारे जे नागरिक आहेत इतरही जे आपले नागरिक आहेत त्यांचं देखील जीवनमान जे आहे सुसह्य झालं पाहिजे त्यांचा जो काही दर्जा आहे जीवनमानाचा तो उंचावला पाहिजे त्यांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे आणि या सगळ्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत महाविकास आघाडी. शेवटी पाठपुराव्याशिवाय काही होत नाही पाठपुरावा जो लागतो
तो आपण केला, त्यामुळे आजचा हा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय आपण घेऊ शकलो, एवढंच सांगतो. धन्यवाद.